तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आपल्या सदैव शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये. आज दिनांक 26 ऑक्टोबरचे कापसाचे बाजारभाव आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. त्याचबरोबर एक महत्त्वाची अशी अपडेट आहे मित्रांनो, मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये यंदा कापसाची आवक मोठ्या प्रमाणावर होण्याची शक्यता आहे. मागच्या वर्षी 17 लाख गाठींची कापसाची आवक आपल्या देशामध्ये झालेली असताना तीच आवक यंदा वाढून 25 लाख गाठींपर्यंत होण्याची शक्यता आहे. आणि असं झालं तर त्यामुळे कापसाच्या बाजारभावामध्ये सुधारणा होऊन कापसाचे बाजारभाव वाढण्याची देखील शक्यता बाजार जाणकारांकडून सांगण्यात येत आहे. आणि सोबतच आयात करत असताना आंतरराष्ट्रीय बाजारभावाप्रमाणेच देशातील बाजारभाव देखील वाढण्याची शक्यता असून कापसाचे बाजारभाव आगामी काळामध्ये 1000 ते 1500 रुपयांनी वाढून 10000 जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तर आता मित्रांनो, काल उशिरापर्यंत अपडेट झालेले कापसाचे बाजारभाव, पहिली बाजार समिती आहे पुलगाव, जास्तीत जास्त दर या ठिकाणी 7400, कमीत कमी दर 6800 आणि सर्वसाधारण दर 7000 रुपये. त्यानंतर सावनेर जिल्हा नागपूर, जास्तीत जास्त दर होता 7000 रुपये, कमीत कमी दर 6800 आणि सर्वसाधारण दरसुद्धा 6800. त्यानंतर मांडळ, जास्तीत जास्त दर 6800 रुपये, कमीत कमी दर 6390 रुपये आणि सर्वसाधारण दर 6510 रुपये प्रति क्विंटल. त्यानंतर हिंगणघाट जिल्हा वर्धा, जास्तीत जास्त दर 7300, कमीत कमी दर 6900 आणि सर्वसाधारण दरसुद्धा 6950 रुपये प्रति क्विंटल. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे अकोट जिल्हा. अकोला, जास्तीत जास्त दर 7280 रुपये, कमीत कमी दर 6800 आणि सर्वसाधारण दर 6875 रुपये प्रति क्विंटल. त्यानंतर अमरावती, जास्तीत जास्त दर या ठिकाणी 7120 रुपये, कमीत कमी दर 6510 रुपये आणि सर्वसाधारण दर 6830 रुपये प्रति क्विंटल. तर हे होते शेतकरी मित्रांनो, काल उशिरापर्यंत अपडेट झालेले राज्यातील सध्याचे कापसाला मिळत असलेले बाजारभाव. भेटूया नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत नमस्कार.